बीड मध्ये हनुमान जयंती निमित्त भक्तांकडून मंदिरामध्ये 551 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. कोरोना संकट दूर होण्यासाठी यामध्ये प्रार्थना केली असल्याचंही बोललं जातं. बीडमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भक्तांकडून हनुमान मंदिरात 551 किलो द्राक्षांची आरास चढवण्यात आली आहे. खंडेश्वरी परिसरातील समर्थ हनुमान मंदिरात ही आरास पाहायला मिळते. मंगेश कुलकर्णी आणि त्यांच्या मित्रांनी ही आरास केली असून यासाठी त्यांना 7 तासांचा वेळ लागला असल्याचं कळून येतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे, त्यामुळं भाविक मंदिराबाहेरून दर्शन घेत आहेत. राज्यावर कोरोनाचं संकट असताना हे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. एकच आहे की सध्याचं पूर्ण जग आणि महाराष्ट्र, त्यातल्या त्यात आपलं हे महाराष्ट्र खूप जास्त कोरोनामध्ये झुंजतंय. त्यातल्या त्यात हे जे डॉक्टर लोक आहेत, नर्सेस आहेत, ह्या खूप जास्त काम करत आहेत. ही फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. आणि हनुमान हा एका हिंदू संस्कृतीमधला खूप मोठी अशी व्यक्तिमत्व आहे की ते शक्ती देणारं, बळ देणारं असं व्यक्ती आहे. आणि ह्या सगळ्या फ्रंटलाईन वर्कर्सला त्याने खूप जास्त शक्ती द्यावी ही मनापासून प्रार्थना आहे. आणि हा हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं आणि पुन्हा एकदा सर्वजण आपण एकोप्याने एकत्र यावं ही या मागचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ म्हणाल तर एक साधारणतः 6 ते 7 तास वेळ लागलेला की पूर्ण मंदिराचं जेवढा काही ढाचा आहे तो एक बऱ्यापैकी पूर्ण करण्यासाठी माझे 4 सहकारी आहेत की त्यांनी खूप मनापासून कष्ट घेतलेत. आणि त्यांच्यामुळंच हे मी म्हणू शकेन की बऱ्यापैकी पूर्णत्वास गेलं आहे. तर हे त्याचे आशीर्वाद आहेत आणि सहकाऱ्यांची मेहनत आहे.